आम्ही एवढंच सांगेन की मूठ आणि एकटं लढण्याचा फरक आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन लढू. सर्व पक्षांना मी एवढंच सांगेन की मूठ आणि एकटं लढण्याचा फरक आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन लढू. माझ्या आई बहिणासाठी, माझ्या शेतकऱ्यासाठी, माझ्या कामगारासाठी अशा ह्या मी म्हणेन ह्या मोदीला, खरोखर ह्या मोदीला मला सॅल्यूट द्यावंसं वाटतो. कारण एका प्रचंड ताकदीच्या चोराबरोबर लढते. फक्त 150 फुटाच्या जागेसाठी ग्रीन वसईसाठी आपले सगळे मित्र लढतात. ग्रीन वसईसाठी लढू, चांगल्या प्रकारे समाजाला काहीतरी देऊन जाऊ एवढं मला वाटतं. आणि आजच्या दिवशी मी सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद देतो. मी दीपकचा ऋणी राहीन की अशा प्रकारे त्यांनी हे चालू केलं की सगळ्या पत्रकारांना, सगळ्यांना एकत्र केलं ते राहतो काका. आजच्या पत्रकार दिनानिमित्त सगळ्या पत्रकारांना माझ्या 100,000 शुभेच्छा. सर्व पक्षांना मी एवढंच सांगेन की मूठ आणि एकटं लढण्याचा फरक आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन लढू. समाजाच्या भल्यासाठी, इतर त्या इकडच्या कॉमन अशा माझ्या आई बहिणासाठी, माझ्या शेतकऱ्यासाठी, माझ्या कामगारासाठी अशा ह्या मी म्हणेन ह्या ह्या मोदीला, खरोखर ह्या मोदीला मला सॅल्यूट द्यावंसं वाटतो. कारण एका प्रचंड ताकदीच्या चोराबरोबर लढते. या महिलेला खरोखर पुढे ने वडील 80 वर्षाची, आई 65 वर्षाची, कॅन्सर, पण लढते स्वतःच्या हक्कासाठी. फक्त 150 फुटाच्या जागेसाठी आपलं दायित्व आहे, पत्रकारांचं दायित्व आहे, लोकांचं दायित्व आहे. त्या महिलेसमोर एक भाऊ, एक बहीण, एक काका, एक वडील म्हणून उभं राहणं हे आपलं सगळं स्टेजचं दायित्व असं मला वाटतंय. आणि तिला योग्य न्याय देण्यासाठी ही स्टेज सगळं एकत्र येईल ह्याच्यात मला काही धुमत वाटत नाही. मित्रांनो, आम्ही लढतोय, चांगल्या प्रकारे लढतोय कॉमन माणसासाठी. तोच जर विषय सगळा, 3 विषय आज घेऊन उतरले. गुरुचरण जागा 150 एकर जागा आहे, 1 53 एकर आहे तुमच्या टिवरीला, लढतो आहे. पैसे मी भरायला तयार आहे, मेजरमेंट कराल, PLR मी करायला तयार आहे. 6 महिने झाला कलेक्टर मोजत नाही जमीन ह्यांची, पैसे मी भरायला तयार आहे तरी मोजत नाही. 10 रिमाइंडर दिले पण सुदैवाने चांगले कलेक्टर आलात. 8 दिवसापूर्वी माझ्या बरोबर होते, सगळा विषय व्यवस्थित सांगितलाय. आता सगळ्यांना कोर्टात खेचणार. नॉन कम्प्लायन्स ड्युटी मध्ये माझे मित्र म्हणाले डिकोना साहेब, नॉन कम्प्लायन्स ड्युटी मध्ये त्यांना आपण कोर्टात खेचू शकतो. मित्रांनो, आपण प्रॉपर लढत नाही आहोत. काही कारण असतात, पत्रकारांना काही वेगळे, पत्रकार चांगल्या प्रकारे काम करत असताना त्यांच्यावर वेगळी टेन्शन असतात, घराचं टेन्शन असतं, इकडच्या भूमिकांचं टेन्शन असतं, मोठ्या प्रॉब्लेम मध्ये असताना पण ते लढतात. परंतु सगळ्यांचे प्रॉब्लेम आहेत, सगळ्यांना एकत्र घेऊन संघटनात्मक दृष्टीने सगळ्यांनी जर रस्त्यावर येऊन कॉमन माणसासाठी काम केलं तर वसई विरारचं भविष्य उज्ज्वल आहे असं मला वाटते. ग्रीन वसईसाठी आपले सगळे मित्र लढतात. ग्रीन वसईसाठी लढू, चांगल्या प्रकारे समाजाला काहीतरी देऊन जाऊ एवढं मला वाटतं. आणि आजच्या दिवशी मी सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद देतो. मी दीपकचा ऋणी राहीन की अशा प्रकारे त्यांनी हे चालू केलं की सगळ्या पत्रकारांना, सगळ्यांना एकत्र केलं. त्याबद्दल तुझे आणि सगळ्या पत्रकार मित्रांचे धन्यवाद मानतो. जय हिंद, जय आग्रेसन.